आज आपण चवीला अप्रतिम असं नाश्ता करणार आहोत. फक्त 3 वस्तूमध्ये आणि झटपट कोणीही करू शकेल हे नाश्ता असं सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. एवढं छान लागतं ना, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल. मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक ब्रेड स्लाइस घेतलेला आहे, आता मधून कट मारूया. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 अंडी घ्यायची आहेत, एका बाउलमध्ये फोडून घेऊया. ही अंडी आपल्याला फेटून घ्यायची आहेत व्यवस्थित, आणि फेटून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे व्यवस्थित. या प्रकारे बघा, आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, आणि जरासं फक्त 1/2 चमचा तेल घालायचं आहे. आणि या पद्धतीने कांदा कट केलेला आहे, त्याचप्रकारे कांदा कट करायचा आणि थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जास्त परतायचा नाही आहे, कारण कच्चा कांदा वापरला तर आपल्याला कच्चा कांदा खाताना टेस्ट नाही लागणार, त्यामुळे असा कांदा परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिरच्या कट करून घेतल्या आहेत मधून, त्या परतून घेऊयात. जास्त तिखट आहेत म्हणून मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि कमी तिखट असल्या तर तुम्ही 3 ते 4 मिरच्या घ्या. आता हे भाजून झालेलं आहे थोडंसं परतून. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊया. आपण 2 अंडी फेटून घेतली होती, ती आपण ह्यामध्ये ओतूया. आता 1 ते 2 मिनटं असंच ठेवायचं आहे लो फ्लेमवर, आणि त्यानंतर आपल्याला 2 ब्रेड स्लाइस ठेवून देऊया. आता 1 मिनटानंतर पलटी करूया. व्यवस्थित पलटी करायचं आहे. आता 2 मिनटं असंच ठेवूया. 2 मिनटानंतर आपल्याला परत पलटी करायचं आहे. आता ह्यावर आपल्याला जो आपण फ्राय केला आहे कांदा तो ठेवायचा आहे. कच्चा कांदा ठेवायचा नाही, कारण त्याची टेस्ट वेगळी लागणार, म्हणून आपण थोडासा फ्राय केलेला कांदा ह्यावर ठेवायचा आहे, आणि मिरच्यासुद्धा, आणि वरून कोथिंबीर घालूया. आता आपण फोल्ड करूया. हे नाश्ता खूप जबरदस्त लागतं, करायला पण इझी, झटपट होतं. नक्की ट्राय करा आणि बघा किती छान दिसतंय. गरम गरम खायला घ्यायचं, ह्याबरोबर सेजवान सॉस घेतलात तरी चालेल, असंसुद्धा छान लागतं. एवढं आपण स्टफिंग भरल्यामुळे खूप मस्तच लागतं. मग मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.